समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील एरळवाडीचे सुपुत्र आणि मायनी विभागाचे मंडल कृषी अधिकारी MN जाधव नुकतेच सेवानिवृत्त झालेत। या निमित्ताने त्यांचा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सेवा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी श्री जाधव यांनी नोकरी काळात केलेले प्रामाणिक काम तसेच मनमळाऊ स्वभावाचे कौतुक केलं, तर स्वतः जाधव यांनी स्वतःच्या सहकार्यातून शेतकरी हित साधत असल्याचं सांगितलं। यावेळी जाधव म्हणाले, कृषी विभागात काम करत असताना नेहमी शेतकरी हिताला प्राधान्य दिलं, काम करत असताना समोरच्या शेतकऱ्याची बाजू ऐकून घेण्याला प्राधान्य, काम करत असताना वेळ काळ पाहिला नाही, सपाटीकरण बंधारे काम चांगल्या पद्धतीनं झालं, खटाव बरोबर मेढा तालुक्यातही चांगले काम झाले। कृषी विभागात काम करताना सामूहिक प्रयत्न महत्वाचे असतात। तालुका कृषी अधिकारी RN जितकर यांनी दैनंदिन काम करताना जाधव साहेबांच्या अनुभवाचा चांगला फायदा झाला असल्याचं सांगितलं। कृषी विभागात काम करताना त्यांनी अनेक माणसं जोडली, काम करताना प्रत्येकानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे। दुष्काळ सदृश्य खटाव तालुक्यात काम करणं आव्हानात्मक काम आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये जाधव आणि सहकाऱ्यांनी अनेक छोटी मोठी कामे केली, त्याचा आज खटाव तालुक्याला फायदा होतो आहे। कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी KK राऊत, सुनील जाधव, राजेंद्र नाले, अक्षय सावित, अधिक चव्हाण, विजय वसव, प्रमोद जाधव, संदीप केवटे आदी उपस्थित होते। विशाल देवकर यांनी सूत्र संचालन केले। MD मदने यांनी आभार मानले। घटक शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या कामाला प्राधान्य दिलं आणि काम करत असताना नॉनकडामध्ये मी सुरुवातीला काम केलं। नॉनकडामध्ये कामे शेतकरी अशी निगडीत असायची, म्हणजे पाटचारी करणे आणि सपाटीकरणाचे काम करणे। त्या कामामध्ये आम्हाला अनुभव आला आणि त्यावेळेचे आमचे गुरुदत्त काय ते सांगायचे की भिऊ नका तुम्ही, पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या पुढे जावा, त्याला ऐकून घ्या, त्याचं तो काय म्हणतोय ते समजून घ्या, ते जर तुम्ही समजून घेतलं तर 50% त्याचं समाधान होतं। म्हणजे काम करत असताना तुम्ही तुमची बाजू त्यांना आधी नाही सांगायची, त्याची सगळं ऐकून घ्या तुम्ही। सुन, आम्ही नॉनकडामध्ये काम केलं, नॉनकडामध्ये पार्टीचं काम असायचं आणि शेतकऱ्याला कन्व्हिन्स करावं लागायचं काम करताना, आणि ते वसुलीचं काम होतं। त्यामुळं आम्ही तिथं आम्ही शिकलो मूळ की काम करताना शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या कामाला प्राधान्य देताना त्याला शेतकऱ्याच्या जवळ जायचं। आम्ही सकाळी काही काही वेळ तर आम्ही सगळ्यात माझ्या संघ MG जवान आता नाहीत या जगामध्ये, पण MG जवान म्हणून आमचे एक मित्र होते, आम्ही 7:30 वाजता शेतकऱ्याच्या घरात जायचो त्याचे कन्सेंट आणण्यासाठी। म्हणजे कामाची सुरुवात आम्ही इतक्या लवकर करायची, म्हणजे तो घरामध्ये तो जो उरकलेले नसायचे त्यावेळेला आम्ही तिथे तिच्या शेत ह्याच्यामध्ये घरी पोहोचायचो। असे आम्ही कन्सेंट घेणं, काम करणं, काम करत असताना त्यानंतर आम्ही कडू शिंदे वगैरे आम्ही साखळी बांधाऱ्यामध्ये चांगलं काम केलं, सचिन कंपनी वगैरे। म्हणजे खटावमध्ये काम करताना मला आनंददायक असं व्हायचं की आपण शेतकऱ्यांच्या जवळ जाऊन काम करतो। म्हणजे बंधाऱ्यामध्ये काम करताना आम्ही अशी काही बंधारे आमची आजही आहेत की लोक सांगतात की तू आपण केलेले बंधारे चांगले, तुझा फायदा झालाय, किंवा त्या कामामध्ये आम्हाला आज उत्पन्न मिळते, किंवा फळबाग जी केली त्या फळबागेमध्ये उत्पन्न मिळते, किंवा त्याच्यापासून आमची उन्नती झाली। म्हणजे काम करताना मी हे केलं। त्यानंतर मेढामध्ये काम करताना सचिन जागतापणे किंवा संदीप केवटेने वगैरे चांगलं काम केलं। दुर्गम भागामध्ये काम करताना यांत्रिकीकरण आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं, म्हणजे ठिबक म्हणा, म्हणजे दुर्गम भागामध्ये ठिबक करताना लोक नाही म्हणायची आणि नॉन ISI वापरायची, पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं। किंवा जे भातासारखं पीक, म्हणजे मी पूर्ण DPP मानला मूळचा, पण बदली होऊन मी गेलो मेढ्यासारख्या भागामध्ये पूर्ण वेगळं, म्हणजे तिथं बाजरी आणि तिथं भात, म्हणजे तिथं पाऊस 450 mm, तिथं पाऊस 3000 mm, म्हणजे इतक्या वेगळ्या याच्यामध्ये वातावरण। तिथे आम्ही 9 वर्ष चांगलं काम केलं, तिथे आम्हाला सरकारी सगळ्या मित्रांनी केलं किंवा काम केलं। हे काम करत असताना म्हणजे मी कृषी सहाय्यक दाना बोराटे आणि आम्ही बरोबरचे कृषी सहाय्यक, जेव्हा मी 2002 सुपरवायझर झालो आणि इथंच थांबलो, इथं लोक बाहेर गेले झाले आणि सुपरवायझर नंतर मी शिकलो कसं आहे की लोकांच्या गोड बोलून काम करायचं, त्याला कॅटेगरी करायची की बाबा ह्याला जरी लई काम येत नाही ना, त्याला थोडं बाजूला ठेवायचं, ज्याला येते त्याच्याकडून ज्याला करून घ्यायचं, ज्याच्याकडे कमी येते किंवा त्याला ते येत नाही त्याला बाजूला ठेवायचं पूर्ण। त्याच्यासाठी विनाकारण अटक धरायचा नाही की ते काम करताना बाबा तू हे केलंच पाहिजे तुझ्याकडून राहील, म्हणजे असं आम्ही काम करत गेलो आणि ग्रुप केला मी की काम बाबा हे सांगिक आहे, हे काम करताना माझं एकट्याचं किंवा तुझं एकट्याचं नाही, 5 कृषी सहाय्यक, 1 सुपरवायझर, मंडल अधिकारी सगळ्यांचं म्हणून एक काम करायचं। ह्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो,
34 वर्ष सर्वसाधारणपणे 34 वर्ष 7 महिने 20 दिवस एवढी सेवा माझी झाली. ही सेवा करताना आता या 2 वर्षामध्ये काय झालं, थोडस कामाची सगळी परिस्थिती बदलली, म्हणजे डिजिटल आलं, ऑनलाईन आलं. माझ्याकडून काही मित्रांना जर माझ्या शब्दाचं वचरे शब्द लागले असतील किंवा काम करताना थोडेसे त्यांना शब्द लागले असतील तर त्याची मी माफी मागतो. आणि तुम्ही माझा जे सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. एवढे बोलून मी मागतो. सेवांची सेवा 89 सुरू झाली. माझा जन्म 90. माझ्या आयुष्याचा जेवढा अनुभव आहे, पहिले 10 वर्ष तर काहीच कळत नाही, म्हणजे तरी पण ते पकडणार थोडाफार थोडाफार. तर माझ्या आयुष्याचा जेवढा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त नोकरीतला अनुभव. त्यामुळं जाधव साहेबांकडून शिकण्यासारखं बरंच होतं, बरंच आहे आणि बरंच राहील. खरं बघायला होतं त्या ठिकाणी सेवा देत होते. आता सगळ्यांना माहितीये काही काही ठिकाणी लोकांना जबरदस्ती आणावं लागलं की या बाबा आता आपली इथं कार्यक्रम आहे आणि या. परंतु ह्या सोहळ्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आहे, म्हणजे लोक जोडण्याची जी कला आहे ती जाधव साहेबांकडे त्यांच्याकडून शिकण्यासाठी. आज मला एवढी म्हणून सारखी परंतु 2-4 मिनिटं तरी मला बोलू द्या. शिक्षण झालेलं आहे हे मला करताना 89 पासूनची जी स्थित्यंतर आहे, म्हणजे मी 2013 सेवेत रुजू झाल्यापासून मी स्थित्यंतर ऐकते. आता ऐकता ऐकताना मला वेगवेगळे विभाग होते, वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या कथा. खरं तर पुण्यात असताना म्हणजे तिथं मंडळ ऑफिस पासून ते कमिशनर ऑफिस पर्यंत काम करणारे लोक सगळे लोक सांगितलं आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन बघायला. जसं आपण लहानपणापासून ऐकतो की अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास रिकावा. एकाच गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे आहेत. आणि इतके अनुभव मला त्या 2 वर्षांनी पुण्यात काम करताना ऐकायला मिळाले. आणि जाधव साहेब ते जवळपास 36 वर्ष, 36.5 वर्ष आपण म्हणू की 36.5 वर्ष ते सगळं त्यांनी त्यांच्या डोळ्यात दिले. आपल्या खात्याचा जो मूळ हेतू आहे तो शेतकऱ्यांचं कल्याण कर, आणि ते कल्याण करण्यासाठी जाधव साहेबांनी त्यांनी आयुष्यभर जे काही प्रयत्न केले. मूळतः आपला तालुका हा दुष्काळ सदृश्य पट्ट्यामध्ये प्रतिनिधी शरद कदम वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.